नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांचं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून मी प्रातिनिधिक स्वरूपात खूप खूप अभिनंदन करतो. खूप मोठ्या लेवलला हे आंदोलन तुम्ही पुण्यामध्ये उभं केलं. पुण्यामध्ये अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर हे आंदोलनाची थिंगी पडली आणि हळूहळू तमाम महाराष्ट्रातला सगळा स्पर्धा परीक्षेतला वर्ग एकवटला. याची दखल शासनाला आणि राजकीय व्यक्तींनाही घ्यावी लागली. सगळे राजकीय व्यक्ती जातीने या आंदोलनामध्ये हजर झाले, पाठिंबा दिला. काही व्यक्ती नाही आले पण त्यांनी ट्विटरवरनं जाहीर पाठिंबा दिला. माननीय आमदार रोहितदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी हजर झाले. रात्रभर त्यांनी या आंदोलनाबरोबर आंदोलनकर्त्यांबरोबर घालवली आणि आमरण उपोषण करण्याची सुद्धा त्यांनी प्रशासनाला शासनाला सांगितलं होतं. सो या सगळ्यातनं प्रशासनाने दखल घेतलेली आहे आणि आज सकाळी याबद्दल MPSC आणि तत्सम प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांची मीटिंग झाली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी हजर होते आणि या मीटिंग अंती घोषित करण्यात आलं की 25 ऑगस्टची एक्झाम ही पुढे ढकलली आली आहे. पुढची तारीख तुम्हाला यथायोग्य कळवण्यात येईल. मात्र अजूनही आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मान्य झालेल्या नाही किंवा याची नोटिफिकेशन MPSC ने द्यावी ही मागणी अजूनही विद्यार्थ्यांनी जोर धरली आहे आणि खूप चांगली मागणी आहे. या सगळ्या मागणीला आतापर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलत होतो. पुण्यामध्ये आपलं सेंटर आहे, सेंटरचे आपले प्राथमिक स्वरूपामध्ये संतोष पाटील सर आणि योगेश माने सर त्या ठिकाणी हजर आहेत. त्याचबरोबर आपले बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी हजर आहेत. ह्या विद्यार्थ्यांशी वेळोवेळी मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून पण बोलणं चालू होतं. सो खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये मला इथे येणं शक्य नाही झालं, पण अप्रत्यक्षरित्या इग्नाइट अकॅडमीकडनं मी सांगतो किंवा इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहेच. त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन परत एकदा. प्रत्यक्ष तुम्ही जमिनीवर त्या ठिकाणी उतरले होता, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. खूप मोठ्या संख्येने ही संख्या तुम्हाला बघायला मिळते. महिलांची म्हणजे मुलींची संख्या सुद्धा त्या तुलनेने खूप चांगली होती. आंदोलनाला यश आलं असं म्हणूया, पण यामागे सगळ्यांचंच सहकार्य लाभलं. काही उमेदवार काही विद्यार्थी हजर होते, काही आपल्या आपल्या ठिकाणून सुद्धा या ठिकाणी पाठिंबा देत होते. सो महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं आणि या विद्यार्थ्यांबरोबर ज्यांनी ज्यांनी या पाठिंबा दिला आणि यामध्ये मदत केली सगळ्यांचंच अभिनंदन करतो. पण प्रमुख मागण्या भरपूर साऱ्या, त्यापैकी काही मागण्या अजूनही पेंडिंग आहे. त्याबद्दल काही सुतोवाच किंवा काही नोटिफिकेशन करण्यात आलेलं नाही आहे. जसं की तुम्ही बघतात MPSC ने नोटिफिकेशन दिलेला आहे, ट्विट केलेलं आहे, खरं म्हणजे ट्विट केलं आहे. काही वेळा ती नोटिफिकेशन येईलच. MPSC म्हणते की 25 ऑगस्ट 2024ची जी एक्झाम होती ती राजपत्रित एक्झाम आम्ही काय केली आहे, पूर्वपरीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं म्हटलेलं. डेट अजून फायनल नाही आहे. पण याच्यामध्ये आमची जी मागणी होती विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की कृषीच्या 258 जागा या MPSC च्या जाहिरातीमध्ये ॲड करा आणि ही जाहिरात याच एक्झाम बरोबर या पदांचं समाविष्ट करा. म्हणजे ती नवीन काढू नका, याच्यामध्येच ऍड करून द्या. भले तुम्हाला द्यायचे काय त्यात करेक्शन करायचंय, विद्यार्थ्यांपर्यंत फॉर्मरला सवलत द्यायची वगैरे वगैरे काय असेल ते आम्हाला माहित नाही, पण याच्यावर द्या ही मागणी. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला काय याच्याबद्दल अजून शाश्वती नाही असं म्हणणं हरकत नाही. पण त्यांनी हे दिलं आहे, सो होण्याचे चान्सेस आहे. दुसरं एक आहे, फडणवीस साहेबांनी खूप, माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप चांगला सहकार्य केलं, याचा मुद्दा लावून धरला आणि त्यांचे सुद्धा खरं म्हणजे सगळ्यांचे आभार. मी प्राथमिक स्वरूपात त्यांचं नाव घेतलं, पण असे बरेचसे राजकीय नेते आहेत त्यांनी यात मदत केली आहे. सो सगळ्यांचेच इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा मी आभार आणि आभार मानतो. त्याचबरोबर आता ह्या मागण्या ज्या आहेत ना महत्वाच्या, बघा आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मी प्रमुख अजून भरपूर आहेत त्याच्यामध्ये, त्यात प्रमुख मी इथे लिहिल्या आहे. कृषी 258 जागा MPSC जाहिरातीमध्ये समाविष्ट केल्या पाहिजे, आता समाविष्ट करा. ही 25 ऑगस्टची डेट पुढे ढकलली म्हणजे आपला विजय नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही ह्या जागा ऍड करून आम्हाला ती जागा ऍड करून ती जाहिरात द्या आम्हाला. दुसरं, कंबाईनची जाहिरात रिक्त पदानुसार लवकर काढा. इथे आय थिंक सो 10,000+ जागांसाठी एवढ्या जागा रिक्त आहेच ऑलरेडी, एवढ्या जागा रिक्त आहेत त्याचा RTIच्या माध्यमातून माहिती घेतलं कळते आपल्याला. सो लवकरात लवकर कंबाईनची जाहिरात आम्हाला द्या. 10,000+ जागा याच्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे. जागा आहेत एवढ्या भरायला काय हरकत आहे तुम्हाला. दुसरं, MPSC ने वेळेतच सगळ्या जाहिराती काढून त्या वेळेतच पूर्ण करायला पाहिजे. MPSC
प्रेसिडेन्सी 2017-18 च्या अगोदर ज्या पद्धतीने होती त्यात भरपूर ढिसाळ कारभार झालेला आहे आणि भरपूर लेट होत चाललाय. म्हणजे 2-2 वर्ष एखाद्या एक्झामचा रिझल्ट लावणं आणि ती नियुक्ती करण्यासाठी लागत आहे. एवढा वेळ लागू न येता 12 महिन्यात ही प्रोसेस कम्प्लीट करावी ही पण मुख्य मागणी असणार आहे याच्यामध्ये. सो ह्या मुख्य मागणीसह नोटिफिकेशन एमपीएससीने द्यायला पाहिजे, एमपीएससीने हे मान्य करायला पाहिजे. एमपीएससीला सक्षम करण्यासंदर्भात काय लागतं ते शासनाने त्यांना, सरकारने त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि एमपीएससीने सुद्धा ही मागणी करायला पाहिजे की आम्हाला हे लागणार आहे. सो त्या सगळ्या आवश्यक त्या यंत्रसामुग्री मनुष्यबळासह एमपीएससीने यापुढे सगळ्या एक्झाम वेळेतच घेतल्या पाहिजे, कारण लाखो विद्यार्थी महाराष्ट्रामधून ह्या एक्झामची तयारी करतात, त्यांचं पूर्ण करिअर त्याच्यावरती असतं. सगळ्या घरच्यांचं बोजा, घरच्यांचं इकॉनॉमिकल कंडिशन, घरच्यांची मानसिकता, नातेवाईकांची मानसिकता, सोसायटीची मानसिकता सगळं घेऊन हा विद्यार्थी या एक्झामची तयारी करत असतो. सो या विद्यार्थ्याला तुम्ही पाठबळ द्या, या विद्यार्थ्याला नक्की विश्वास द्या की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या एक्झाम योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळी घेण्यात येतील. ह्या सगळ्या मागण्यांसह नक्कीच हे सरकारवरती पण आपल्या अपेक्षा आहे, डिपेंड, सरकार पण याच्यावर लक्ष देईल आणि एमपीएससी पण लक्ष घालून या सगळ्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील. सो बऱ्या अंशी या आंदोलनाला आपल्याला काय म्हणूया पण यश आलेलं आहे, पण अजूनही काही मागण्या बाकी आहे. बरेचसे विद्यार्थी अजूनही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये, ते अजूनही त्या ठिकाणी त्या पुण्यामध्ये आंदोलनाच्या ठिकाणी बसलेले आहेत. सो नक्कीच तुम्ही जागेचं हलू नका. अजूनही काही विद्यार्थी जर जाण्यासाठी निघाले असेल तुम्ही अवश्य तिथे जा. सो या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा द्याच आणि शरद पवार साहेब सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी येणार आहेत, येत आहेत. सुप्रियाताई सुळे पण या ठिकाणी आहेत. सगळ्याच राजकीय नेत्यांचा आभार व्यक्त करतो आणि इग्नाइट अकॅडमी सुद्धा तुमच्या बरोबर असेल विश्वास ठेवा. आम्ही सगळीच टीम याच्यावर काम करत आहोत, बाकीच्याही गोष्टीमध्ये आम्ही काम करत असतो. सो नक्कीच ज्यांना ज्यांना शक्य आहे ते आमची मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि ज्यांना ज्यांना शक्य ते बाहेरून का होईना, युट्यूबच्या माध्यमातून होईना, ह्या पाठिंबा देत आहे. जे विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीला फॉलो करत आहेत सगळ्यांना मी या युट्यूबच्या माध्यमातून विनंती करतो, तुम्ही सुद्धा ह्या आंदोलनासंदर्भात जितकी मदत करता येईल, जितका पाठबळ देता येईल नक्की द्या की आंदोलनाच्या ठिकाणी ज्यांना शक्य आहे नक्की जा. तुर्तास मी थांबतो, पुन्हा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्यांनी या पूर्ण प्रोसेसमध्ये भाग घेतला सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. इथेच थांबतो, धन्यवाद.